कंडक्ट आसतना पोस्ट भरपा मुखार सरलो, स्पेशली पुलीस डिपार्टमेंट एंड अदर डिपार्टमेंट्स. हांव सरकाराक शिटकावणी दिता, नाका आशिल्ल्यो गोश्टी करूं नाका, कारण हें सगळें भुरग्यांचें भवितव्य आसा आनी भुरग्यांचें भवितव्य तांगडे लावप हें बरोबर न्हय. आनी त्या खातीरूच सरकारान जो पर्यंत कोड ऑफ कंडक्ट कंप्लीट मोकळो जायना तो पर्यंत अशा गोश्टींक हात लावचो न्हय. दुसऱ्या गोश्टीचेर सरकारांतल्या काही मंत्र्यांचेर, खुद्द मुख्यमंत्र्याचेर आरोप आसा की बॅलॉट पेपर जे आसा ते मेळोवपा खातीर प्रेशरायज करता. हें आयकूनय वायट दिसलें. म्हाका दिसता मडकय हो एकूच मतदारसंघ आसतलो ज्या कडेन बॅलॉट पेपरा खातीर कोणाकूच फोन करूं ना. आनी हाजो अभिमान म्हजे बरोबर म्हज्या मतदारांक आसा. पयली गोश्ट म्हणजे इलेक्शन कमिशनान ह्यो गोश्टीची जाण दवरून आतां जरी जायना जाल्यार तालुका वायज मामलेदार कचेरी दोन दीस ईव्हीएम प्रत्येक मतदारसंघाचे एक एक दवरचे आनी त्या त्या मतदारसंघांत जे सरकारी अधिकारी इलेक्शन ड्युटेर आसता तांकां दोन दिसांचो टायम दिवन आफ्टर इलेक्शन ते मतदान प्रत्येक तालुक्यांतल्या मामलेदार ऑफिसांत वचून करपाक लावचे. म्हणजे हे जे कित्याक कितें चल्लां तें बंद जातलें. आनी आतां जर करपाक मेळटा आसत, आजून जवळ जवळ 20 दीस उरल्या, ह्या 20 दिसांत पोस्टल बॅलॉट स्क्रॅप करची आनी 40 मतदारसंघांतली 40 ईव्हीएम्स प्रत्येक मामलेदार ऑफिसांत दवरून जे कोण गव्हर्मेंट ऑफिसर किंवा गव्हर्मेंट सर्वंट जे ड्युटेर आसा इलेक्शन कमिशनाच्या तांकां मतदान करपाक लावचें आनी त्या खातीर तांकां 2 दीस दिवचे. 48 तासांत तांणी हें मतदान त्या त्या मामलेदार ऑफिसांत वचून करचें प्रत्येक येतले तालुक्यांतल्या. आनी तशें केलें जाल्यारूच इलेक्शन कमिशनाचेर जो आरोप जाता, मंत्र्यांचेर जो आरोप जाता तो आपोआप बंद पडटलो. ही म्हजी मगो पक्षा तर्फे कळकळीची विनंती. सगळ्यांत म्हत्वाचें हे हाजे मुखा वयलें सरकार. हें सरकार घडयता आसतना सुद्दां प्रत्येक पक्षान विचारपूर्वक जे निवडून येता तांकां सांबाळून मुखार सरपाची आवश्यकता आसा. कारण ह्या फावटी सरकार पक्षाची वाताच जातली अशें परिवर्तनाच्या माध्यमांतल्यान आमकां कळून चुकलो. लोकांनी परिवर्तन केलां ह्या बद्दल दुमत ना. परिवर्तनांत 3 गोश्टी लोकांनी लक्षांत दवरल्या, व्हेरी इम्पॉर्टंट. एक गोश्ट म्हणजे हें सरकार नाका. दुसरी गोश्ट म्हणजे जे उडी साखळी लॉस जातलो की मेजॉरिटी तुम्ही म्हटले न्ही सीएम घराचे काम केले लोक त्यांना मत मारतले. ताणे जर चिडखोरपणान दुसऱ्याचे रिव्हेंजफुल ॲटिट्यूड दवरला आणि काम केला लोक घरात हाडटले. तुम्ही म्हटले न्ही सीएम घरा वरचे पडतले असे म्हटले. आमच्या उमेदवार तुमच्या उमेदवारांना तो लॉस जातलो. लास्ट 5 वर्षात किती झाला ते तू काय खबर असा. जेव्हा पोट निवडणूक थंड झाली त्यांना आमच्या उमेदवारांना दाखवले थोडे त्याच प्रसाद गावस प्रताप गुरदास गावसा जो धाकटो भाव तो निवडून प्रताप गावस आणि 2700 मतां आमचे उमेदवार महेश गावस ताणें काढिल्ली. आणि त्या खातीर हो उत्तरा गेल्लो त्या वेळार. आतांची परिस्थिती तो मुख्यमंत्री आसा, ताणें रिव्हेंजफूल एटिट्यूड दवरून लोकांची लोकांक त्रास कितलो जाला हे लोकांनी पळयलां. त्यानंतर ताणें कितलीं लोकांची कामां केल्या ही ताणें पळयल्या. वयर एक म्हाका कळ्ळी एक जो कोण तरी मुस्लीम मनीस ताका जॉयन जाला त्याच्या शाळेक ताणें त्रास दिलो, ताचे बायलेचे पयशे आडयले, 9-9 महिने तिका पगार दिवना म्हणून शेवट तो सामको बेजार जावन ताचे बरोबर गेलो. हे म्हाका स्वता त्यांच्या फॅमिलीत नाकलो आणि त्या शाळेची ग्रँडूय बंद करता म्हणाले. आता हे रिव्हेंजफूल एटिट्यूड काय ह्यो बरो एटिट्यूड
सीनियर लीडर नहीं जी घर पड़िया आपूण बांधून दिता म्हणून 2,00,000 आपूण दिता आणि 2,00,000 रोटरी क्लब मार्फत दिला ती जाली काय ना हे तुम्हीच ताका विचारा म्हणजे लोक ताका मत मारतले शेतकऱ्यांना सगळे मेळले त्या काय तिथे नुकसान झालं ते शेतकरी त्रासा पडले फ्लड सगळं पूर पडलो हे सगळे पळत दिसता तुका म्हजे पेक्षा गुड जज आर मिडिया हांव ताचेर खूप ल्हान आसा त्या हेचेर उलोवपाक तुमचो मतदार संघाचे संपर्क आसा उलोवप हांव खूप ल्हान आसा त्या खातीर मिडिया ताचेर करोवचे घेतले तुमचो मतदारसंघाचे संपर्क असतात तुमचे कार्यकर्ते आहेत दुसरं वेगळा विषय आता एमपीटी मोरगाव पोर्ट ट्रस्ट सध्या आता त्या गोष्टीत गुंतवा सुरुवातकूच सांगणार आणि ते ईव्हीएम सांगणार प्रत्येक व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे सगळे जे पळय बॅलॉट पेपर असतात ते कॅन्सल करचे अजून तीच असा प्रत्येक तालुक्यात मामलेदार ऑफिसात प्रत्येक मतदारसंघाचे असे 40 मतदारसंघाचे एक ईव्हीएम दवरपाचे आणि थंय वचून ह्या लोकांनी मतदान करचे आणि त्या खातीर त्यांना 48 तास दिवचे हे जे कोण सरकारी अधिकारी असतात सरकारी वर्कर असतात त्यांना आणि हे करून जे नाव इलेक्शन कमिशनचे पिड्ड्यार जाता मंत्र्यांचे नाव पिड्ड्यार जाता खुद्द मुख्यमंत्र्यांचे नाव पिड्ड्यार जाता ते बंद पडटले. थँक्यू.